नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले। रायगडवरून परतताना सुदैवाने अपघात टळला। सांगली महापालिकेतील रस्त्यांच्या कामाचे 24 कोटी मधील 5% कोण दिले आणि कोणी घेतले याची अँटी करप्शन मार्फत चौकशी करण्याची आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची मागणी। जयंत पाटील हे रणछोडदास, सर्वोदय कारखान्याच्या निवडणुकीतून मैदान सोडून पळाले। सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांचा घणाघाती आरोप। निकृष्ट दर्जाचे काम दडपवण्यासाठी चक्क उपमुख्याधिकाऱ्यांनीच आमदाराला 1.5 लाखाची लाच देण्याचा प्रकार धुळेस उघडकीस। उपमुख्याधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात। आणि सांगली मिरज रोडवरील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात, या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी।